गुरुर् ब्रह्मा, गुरुर् विष्णू, गुरुर् देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। भवतु सब मंगलम, सबका मंगल हो। सत्य हाच परमेश्वर, निसर्ग आहे हे सत्य। म्हणजेच निसर्ग हाच परमेश्वर। मासानोबू फुकाओका म्हणतात, नैसर्गिक शेतात परमेश्वराकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग होय। नैसर्गिक शेती करत असताना सुधारत जाणारा जमिनीचा पोत आणि व्यक्तीचे आध्यात्मिक उन्नयन हे एकच होय। मी वासुदेव भास्कर गायकवाड, पंढरपूर। गेली 20 वर्षे फुकाओका यांच्या तंत्राने शेती करण्याचा प्रयत्न करत आहे। आहार हेच औषध पासून सुरू झालेला मानवाचा प्रवास, औषध हाच आहार, इथपर्यंत पोहोचला आहे। आम्ही अमृतमयी अन्न खाणार व सर्वांना अमृतमयी अन्न देणार या तत्वाने आम्ही शेती करतो। फुकाओका यांच्या व्यर्थ श्रमू नका किंवा विनाशाय शेती या प्रकारे शेती करतो। या शेतीची 4 तत्वे आहेत: विना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी, विना रसायन। ही आहे आमची सीताफळ बाग। ही जमीन गेली 20 वर्षे याच तंत्राने कसली जाते। ही जमीन आम्ही घेतल्यापासून यातून विक्रीयोग्य उत्पादन सोडून इतर सर्व सेंद्रिय पदार्थ जसे पालापाचोळा, तणे, छाटणीच्या काड्या इथेच टाकल्या जातात। यात द्राक्षबाग होती, अगदी द्राक्षाच्या काड्या देखील इथेच टाकल्या जात। द्राक्षाची खोडे देखील कुट्टी करून परत केलेली आहे। नंतर डाळिंबाची नैसर्गिक पद्धतीने पिकवण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला। डाळिंबाची खोडे देखील या जमिनीला परत केलेली आहे। सध्या बाहेरून फक्त पाणी आणि आच्छादनासाठी उसाचे पाचट आणले जाते। लवकरच हा प्लॉट बाहेरून काहीही न आणता फक्त पावसाच्या पाण्यावर उत्पादनक्षम होईल अशी अपेक्षा आहे। आपल्याकडे साधारणपणे 12,000 फूट कॅन्डल सूर्यप्रकाश असतो। यातील 4,000 फूट कॅन्डल लाईट कडुलिंब घेईल, 4,000 फूट कॅन्डल लाईट सीताफळ घेईल आणि तणे 4,000 फूट कॅन्डल घेऊन वाढतील। असा सूर्यप्रकाश वापरून जो जैवभार ते जे जैवभार बनवतील, हा जैवभार इथेच पडून जमिनीचा सेंद्रिय कर्व 4% बनेल तेव्हा फक्त पावसाच्या पाण्यावर सर्वोत्कृष्ट व सर्वोच्च उत्पादन येईल। आच्छादन जमिनीतील ओलावा टिकवेल। यावर्षी झाडांना काही फळे लागली होती, ती अत्यंत सुमधुर होती। बियांचा आकार लहान होता। गराचे प्रमाण 50% म्हणजे गराचे प्रमाण 50% ज्यादा होते। हा सर्व नैसर्गिक शेतीचा चमत्कार आहे। वर्षापासून विक्रीयोग्य उत्पादन चालू होईल। हे उसाच्या पाचटाचे आच्छादन आहे, त्यामुळे जमीन अत्यंत भुसभुशीत झालेली आहे। जमिनीचा ओलावा टिकवण्याचे कामही हे करत असते। ते जुने डाळिंबाचे खोड आहे जे अजूनही जिवंत आहे। सर्व प्लॉटमध्ये 10 एकरात साधारणतः 501 झाडे कडुलिंबाची आहेत, जी या प्लॉटमध्ये मायक्रोक्लायमेट मेंटेन करण्यास उपयोगी पडती। हा बागेचा शेजारील तळ्यावरून घेतलेला फोटो आहे। ज्याज्या हे इथं साधारणतः भरपूर सुबाबळी उगवलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा डाळिंब सीताफळ अत्यंत उत्तम पद्धतीने वेग घेत आहे। ये सुबाबूळ नायट्रोजन फिक्सिंगचे कामसुद्धा करते। जमिनीला ते ऑर्गॅनिक कार्बन तर देतेच देते, पण नायट्रोजन फिक्सिंगचे काम करते। आता बघा, इथं या सुबाबळीत सीताफळाची झाडे दिसत नव्हती, पण त्याच्या पाती बाजूला केल्यानंतर ते मागं सीताफळ दिसत आहे। आत्तापर्यंत जूनपासून 2 वेळा इथे सुबाबूळ कट करून इथेच टाकलेले आहे। आता आणखी एकदा कट केल्यानंतर काम बागे।
हा माझा दुसरा प्लॉट आहे. जुन्या द्राक्षबागेत इथे द्राक्षच होती, तिथं लाव त्याचं सीताफळ लावलेलं आहे. यात 8x4 अंतर आहे. यात ही द्राक्षाची जुनी बाग परत कुट्टी करून तिथंच टाकलेली आहे. मंडप वगैरे अजून तसाच आहे. मग काही वेल वाढलेले आहेत, तणं वाढलेली आहेत आणि सीताफळ ही त्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने येत आहे. हे सीताफळाचं फळ दिसत आहे इथं. साधारणतः याचा आकार पाहता याचे 300 ते 300 ग्रॅमपर्यंत वजन येईल अशी अपेक्षा आहे. अशी सर्वत्र थोडीफार फळे लागलेली होती, परंतु ती काही आम्ही काही पाखरांनी खाल्ली, काही आम्ही खाल्ली, काही मित्रमंडळींना देऊन संपवलेली आहे. हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग करत असताना सोलापूर जिल्ह्यात सीताफळ हे अत्यंत योग्य पीक आहे असं लक्षात आलेलं आहे. ही जवळजवळ कोरडवाहू सीताफळाची बाग भविष्यात असेल अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे. आमच्या शेतात उगवणारी प्रत्येक वनस्पती ही परमेश्वरानं पाठवलेली भेट आहे असे समजून आम्ही त्याचे संगोपन करतो. जोपर्यंत त्याचा काही आम्हाला त्रास होत नाही तोपर्यंत आम्ही तिला वाढू देतो. ज्या ज्या वेळेस आम्हाला काही आमच्या बाकीच्या कामकाजासाठी त्याचा त्रास होतो आहे असं वाटतं, त्यावेळेस आम्ही ते कट करून तिथंच टाकतो, ज्याच्यामुळं त्या जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन वाढवण्यासही त्याचा उपयोग होतो. सर्वत्र हे तणाचं किंवा झाडांचं असं जंगल दिसत असतानाही ही बाग उत्पादनक्षम होण्याच्या स्थितीत आलेली आहे.